आज आपण ज्या पाठाची माहिती घेणार आहोत तो पाठ आहे प्रसार माध्यम आणि इतिहास। प्रसार माध्यम म्हणजे याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक प्रसार आणि दुसरं माध्यम। यामध्ये आपण प्रसार माध्यम या पाठामध्ये प्रसार माध्यम म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रसार माध्यमाचं महत्त्व आणि प्रसार माध्यम कशा प्रकारे आपल्या जीवनात महत्त्वाची आहेत आणि त्यांची आवश्यकता काय आहे, आणि पूर्वीच्या काळी जी प्रसार माध्यमं होती किंवा वर्तमानपत्र होती त्यांचं काय वैशिष्ट्य होतं, याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत। प्रसार माध्यम यामध्ये दोन शब्द आहेत, एक प्रसार आणि माध्यम। प्रसार म्हणजे पसरवणं आणि एखादी गोष्ट पसरवण्यासाठी कशा प्रकारे प्रसार माध्यमांचा जो उपयोग आहे तो आपल्या जीवनामध्ये केला जायचा। उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी राजा जेव्हा एखादी गोष्ट त्याला पसरवायची असेल त्यावेळेला तो दवंडी या गोष्टीचा वापर करत असे, म्हणजे गावामध्ये दवंडी देण्यासाठी काही लोक या ठिकाणी असायची। त्याचबरोबर एखादी गोष्ट जर एका गावातून दुसऱ्या गावात पोचवायची असेल तर उंटाचा किंवा पक्ष्यांचा वापर त्या ठिकाणी केला जायचा। साधारणतः आपला जो पुढचा मुद्दा आहे तो पसार माध्यमांचा इतिहास। आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे मुद्रण कला म्हणजेच लिखाणाची कला अवगत नव्हती, म्हणजे छापण्याची कला अवगत नव्हती। आपण लिखाणाची कला आपल्याला फार पूर्वीपासून अवगत आहे, प्राचीन काळापासून ती अवगत आहे, परंतु ज्यावेळेला इंग्रज आले आपल्या भारतामध्ये आणि त्यांच्याबरोबर मुद्रण कला सगळीकडे पसरली, आणि त्यातलं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं प्रसार माध्यम म्हणजे वर्तमानपत्र। वर्तमानपत्राच्या साह्याने अनेक बातम्या ह्या लोकांपर्यंत पोचवल्या जायच्या। वर्तमानपत्रामध्ये रोजच्या घडामोडी, अग्रलेख म्हणजे त्या दिवशी जी महत्त्वाची गोष्ट घडली असेल त्या महत्त्वाच्या घडलेल्या गोष्टींचा उहापोह, आणि अशा प्रकारे तो अग्रलेख लिहिला जायचा। काही ठिकाणी जाहिराती असायच्या, यांचाही समावेश असायचा, आणि विशेषतः वर्तमानपत्र दिलेल्या मुदतीमध्ये छापून व्हायचं, ठरलेल्या वेळी नियमितपणे ते छापलं जायचं, वितरित केलं जायचं, प्रकाशित केलं जायचं, म्हणजेच वर्तमानपत्र होय। वर्तमानपत्र म्हणजे ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र। वर्तमानपत्र स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक या स्वरूपाचे आहेत। या ठिकाणी वर्तमानपत्र पूर्वसूरी पुढचा मुद्दा आहे की पहिल्यांदा जे वर्तमानपत्र कोरीव लेख हे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवण्याचा पुरावा हा इजिप्तमध्ये मिळालेला दिसून येतो। म्हणजे एखादा सरकारी फतवा किंवा एखादा सरकारी नियम हा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सर्वसाधारणपणे या ठिकाणी वर्तमानपत्र म्हणजे सरकारी निवेदनं ही लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अशा प्रकारे लिखित स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी लावली जायची। त्यानंतर परदेशी लोक किंवा देशाटन करायचे, वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायचे, ते आपल्या देशातल्या कथा किंवा ज्या ज्या कथा त्या ज्या ज्या देशामध्ये ते गेले त्या त्या देशातल्या ज्या कथा आहेत त्या कथा ते वेगवेगळ्या रूपाने रंजक पद्धतीने ते सांगायचे।
भारतातलं आपला पहिला मुद्दा आहे की भारतातलं जे पहिलं वर्तमानपत्र या ठिकाणी झालं ते छापलं गेलं ते बेंगॉल गॅझेट हे 29 जानेवारी 1780 पहिलं वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू झालं. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखलं जातं. आणि जेम्स ऑगस्टस हिकी या नावाच्या व्यक्तीने आयरिश व्यक्तीने ते सुरू केलं. मराठीतलं जे पहिलं वर्तमानपत्र आहे ते दर्पण वर्तमानपत्र 1832 सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे प्रमुख होते. या दर्पण या अंकामधून तत्कालीन समाजातील ज्या राजकीय घडामोडी आहेत किंवा जी राजकीय परिस्थिती आहे याचा उहापोह करण्यात आला. विशेषतः जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो लेखाजोखा होता खर्चाचा त्याच्या इलाक्यातला त्याचा जमा खर्च या वर्तमानपत्रातून मांडण्यात आला. आणि त्याचबरोबर राजा राम मोहन रॉय यांनी इंग्लंडमध्ये जाऊन कशाप्रकारे सतीविषयीचे विचार मांडलेले आहेत या गोष्टी या दर्पणमधून सांगण्यात आल्या. त्यानंतर महत्त्वाचं वर्तमानपत्र म्हणजे प्रभाकर वर्तमानपत्र. भाऊ महाजन यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलं आणि विशेषतः याच्यामध्ये फ्रेंचांनी जे बंड केलं त्याचा उहापोह होता. आणि त्याचबरोबर या वर्तमानपत्राचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्तमानपत्रातून 18 लोकहितवादी यांची म्हणजे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्र म्हणजे 100 ही छापली गेली लोकहितवादींची शतपत्रे या नावाने. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं वर्तमानपत्र म्हणजे ज्ञानोदय. ज्ञानोदय हे जे वर्तमानपत्र आहे ते अत्यंत महत्त्वाचं का ठरलं तर या वर्तमानपत्रामध्ये 1841 आणि 1851 यामध्ये आशिया खंडाचा आणि युरोप खंडाचा नकाशा हा छापला गेला. चित्ररूपाने वर्तमानपत्रामध्ये छापण्याचं हे पहिलंच वर्तमानपत्र होतं ज्याच्यामध्ये चित्र छापली गेली. याच्यामध्ये आणखी एक बातमी छापली गेली म्हणजे विजेच्या साह्याने बातमी पोचवण्याचं यंत्र म्हणजे तारा यंत्र हे इंग्लंडमध्ये शोधून काढण्यात आलं. हीसुद्धा बातमी त्यामध्ये छापण्यात आली टेलिग्राफ. त्यानंतर 1852 सुरू झालेलं हे जे ज्ञानोदय वर्तमानपत्र आहे त्यात पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मिळतात. 1853 आपल्याला माहिती की 1853 पहिल्यांदा मुंबई ठाणे ही रेल्वे धावली आणि त्याला चाक्या मसोबा असं नाव देण्यात आलं. ज्ञानोदयामध्ये या लेखाला चाक्या मसोबा असं नाव देण्यात आलं. आणि त्यावेळची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये लोक या रेल्वेमध्ये बसायला तयार नव्हती. त्यावेळेला आग गाडी असा शब्द त्याच्यासाठी वापरला गेला म्हणजे आगीवर चालणारी गाडी. याच्यामध्ये लोक कोणी बसायला तयार नव्हती. सर्वांना भूताटकी वाटायची काहीतरी भूतखेत आहे किंवा इंग्रज आपल्याला तिकडे नेऊन मारतील असंही वाटायचं. आणि म्हणून इंग्रजांनी लोकांनी गाडीत बसावं याच्यासाठी सुद्धा बक्षिसं लावली आणि त्यानंतर लोक त्यात बसायला लागली. विशेषतः त्या गाडीमधून गेलेली लोक व्यवस्थित परत आली हे पाहिल्यानंतरच लोकांनी त्याचा वापर करायला सुरुवात केली. अशा प्रकारे ही वर्तमानपत्र एक समाज प्रबोधनाचं सुद्धा काम करत होते. विशेषतः इंदू प्रकाश नावाचं जे वर्तमान होतं पत्र होतं त्यांनी विधवा विवाहाला महत्त्व दिलेलं आहे. आणि दीनबंधू जे महात्मा ज्योतिराव फुले यांचं वर्तमानपत्र होतं ते सुद्धा खूप प्रसिद्ध होतं. विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित प्रश्न हे दीनबंधू या वर्तमानपत्रात छापले गेले.
त्यानंतर या काळातलं अत्यंत महत्त्वाचं वर्तमानपत्र म्हणजे केशरी आणि मराठा. हा महत्त्वाचा टप्पा आहे स्वातंत्र्य पूर्वकाळामध्ये. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी दोघांनी मिळून ही पत्रं सुरू केली आणि या वर्तमानपत्रामधून स्वातंत्र्याची जाणीव करणारी भावना ही त्यात मांडण्यात आली. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये प्रसारमाध्यम म्हणून वर्तमानपत्र ही अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यानंतर आपण येऊया नियतकालिकं. ही नियतकालिकं साप्ताहिक, वार्षिक, त्यानंतर मासिक या प्रकारे छापली गेली होती. ठराविक कालावधी प्रकाशित होणारं आणि छापलं जाणारं जे गोष्ट आहे त्याला नियतकालिकं असं म्हणतात. याच्यामध्ये साप्ताहिक म्हणजे सप्ताह, पाक्षिक म्हणजे 15 आठवड्याने, मासिक म्हणजे महिन्याने, अशा प्रकारे त्याच्या प्रकाराचा समावेश होता. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतलं पहिलं मासिक दिग्दर्शन सुरू केलं आणि त्यानंतर साप्ताहिक म्हणून प्रगती हे मासिक त्यांनी स्थापन छापलं. त्यानंतरचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे वेब पत्रकारिता. या पत्रकारितेमध्ये सर्वसाधारणपणे इंटरनेटचा वापर करून लोकांपर्यंत पोचण्याचं काम या वेब पत्रकारितेने केलं. आपण फार नाही बोलणार आहोत कारण ही वेब पत्रकारिता सर्वसाधारणपणे तुम्हाला माहीत आहे. यामध्ये इतिहास हा महत्त्वाचा साधन होता. या वेब पत्रकारितेमध्ये वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, त्यानंतर वेब चॅनल्स, यूट्यूब यांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय भाषांमधून आणि इंग्रजी भाषेमधून विशेषतः प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून देण्यात आला. यानंतर भारतीय इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणी हे नाव याच्यासाठी दिलं की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला पौराणिक कथांमधून देव आकाशामध्ये यायचे आणि काहीतरी ते बोलायचे त्याला आकाशवाणी म्हणायचे. त्याप्रकारे रेडिओमधून येणारा जो आवाज आहे, आकाशवाणी म्हणजे रेडिओ, तर त्या रेडिओमधून येणारा आवाज असा कसा येतो याचं कुतूहल त्या ठिकाणी असायचं. हे 1924 इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी याच्या नावाने सुरू करण्यात आलं. ही एक खाजगी रेडिओ कंपनी होती आणि त्यानंतर मात्र तिचं नाव इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस या नावाने करण्यात आलं आणि मग नंतर ऑल इंडिया रेडिओ. भारत स्वतंत्र झाल्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती आणि खात्याचा एक प्रमुख भाग बनला आणि त्याच्यातूनच विविध प्रकारच्या बातम्या या लोकांपर्यंत पोचू लागल्या. आकाशवाणी हे जे नाव आहे ते नाव प्रसिद्ध कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी नाव दिलं. कारण आकाशवाणी म्हणजे जणू काही आकाशातून होणारा वाणी अशा प्रकारे त्याचा संदर्भ होता. याच्यामध्ये विविध प्रकारचे मनोरंजन कार्यक्रम, बातम्या, प्रबोधन आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. विशेषतः याच्यामध्ये शेतकरी, कामगार, स्त्रिया, मुलं म्हणजे शाळेचे विविध पाठ हे याच्यामधून काय करण्यात आले, मांडण्यात आले किंवा याच्यामधून ते शिकवण्यात येत असत. आणि अशा प्रकारे आज आपण बघतो आहोत की पुन्हा एकदा रेडिओ हा जो भाग आहे तो पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. पुन्हा विविध खाजगी रेडिओ कंपन्या सुरू झालेल्या आहेत आणि उदाहरणार्थ 94 गोल्ड वगैरे यासारखे कंपन्या. त्यानंतर या प्रसारमाध्यमातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे दूरदर्शन. 15 सप्टेंबर 1959
पहिले भारताचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर 1 मे 1972 म्हणजे आपला जो महाराष्ट्र दिन आहे या महाराष्ट्र दिनानिमित्त रंगीत दूरदर्शन म्हणजे मुंबई केंद्राचं कार्यक्रम सुरू झाले आणि त्यानंतर 15 ऑगस्ट जो आपला स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रंगीत दूरदर्शनचं आयोजन करण्यात आलं म्हणजे आगमन झालं. अशा प्रकारे त्यावेळेला फक्त दूरदर्शन हाच एक महत्त्वाचा टप्पा होता पण आता मात्र 100 किंबहुना त्यापेक्षाही जास्त अशा प्रकारचे कार्यक्रम सादर करणाऱ्या वाहिन्या उपलब्ध आहेत. यानंतर आपण पाहिली सगळी प्रवास सगळी प्रसारमाध्यमं, मग आपल्या जीवनामध्ये या प्रसारमाध्यमांची आवश्यकता का आहे, हे प्रसारमाध्यम का उपयोगी आहे. विशेषतः या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माहितीचा मुक्त प्रवाह हा लोकांपर्यंत पोचवण्यात येतो. अग्रलेखाच्याद्वारे विविध सदरांच्याद्वारे वाचकांच्या पत्रव्यवहार या ठिकाणी तयार म्हणजे माध्यमातून वाचक आपले म्हणणं मांडत असतात. त्यानंतर दूरदर्शन हे दृक आणि श्राव्य म्हणजे एकाच वेळेला आपण पाहू पण शकतो आणि ऐकू पण शकतो असं माध्यम आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात काय घडलं हे त्यामधून आपण पाहू शकतो. विशेषतः तर आत्ता आपण बघितलं की इतकी प्रगती केलेली आहे या तंत्रज्ञानाने की सतत आपण आता लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी बघत असतो. जे जे काही आपण घडत असतं ते आखो देखी हाल हे पाहण्यासाठी दूरदर्शनशिवाय पर्यायच नाही. आता याच्यामध्ये म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं की आपण या प्रसारमाध्यमांचा अभ्यास का करायचा, कारण याच्ययामध्ये जी व्यावसायिक क्षेत्रं आहेत ती व्यावसायिक क्षेत्रं अत्यंत महत्त्वाची आहेत. उदाहरणार्थ वर्तमानपत्रातून रोजच्या नवीन बातम्या ताज्या बातम्या ह्या लोकांपर्यंत पोचवायच्या असतात आणि म्हणून त्या बातम्या शोधून आणणं किंवा त्या बातम्या मांडणं याच्यासाठी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज असते आणि वर्तमानपत्र बातमीमध्ये चौकट देऊन ती छापतात. त्यामुळे लोकांना मुळापर्यंत त्या बातमीच्या जाता येतं. विशेषतः इतिहासात घडून गेलेल्या ज्या अनेक घटना असतात 50 वर्षापूर्वी असू दे किंवा अगदी बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या वर्तमानपत्रातून छापलेले असू दे, या सगळ्यातून ऐतिहासिक अभ्यास आपण वर्तमानपत्राच्या द्वारे करू शकतो. वर्तमानपत्रांचं एक महत्त्वाचं काम म्हणजे त्यांना पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरणार्थ पहिलं महायुद्ध जे 1914 सुरू झालं आणि त्याला 2014 100 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून त्याच्या बाबतीत सर्वंकष आढावा घेणारा म्हणजे त्या युद्धामध्ये काय काय घडून आलं, कोणकोणत्या घटना घडल्या याच्यावर पुरवण्या काढाव्या लागतात. या विशेष पुरवण्या असतात किंवा 1942 जे चले जाव आंदोलन आहे त्या आंदोलनाला 2017 75 वर्ष पूर्ण झाली आणि मग त्यानिमित्त त्याचे दिनविशेष म्हणा, त्याचे अग्रलेख म्हणा, वर्तमानपत्र आहे ह्याचासुद्धा आपल्याला इतिहासात उपयोग पडतो. आकाशवाणीसुद्धा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. उदाहरणार्थ 1947 म्हणजे आपले जे पहिले पंतप्रधान आहेत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेली भाषणं म्हणा किंवा राष्ट्रपतींनी केलेली भाषणं म्हणा ही आपल्याला आकाशवाणीच्या माध्यमातून पुन्हा प्रसारित करता येतात किंवा त्याचा संग्रह आपल्याला उपयोगी पडतो. अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला 25 वर्ष 75 वर्ष 50 वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा त्याचा बहुमान करण्यासाठी अशा प्रकारची माहिती आपल्याला ती उपयोगी पडते.
दूरदर्शन आणि इतिहासाचं तर अत्यंत जवळचं नातं आहे. विशेषतः इतिहासासंबंधी आवड निर्माण करण्याचं काम हे दूरदर्शन आणि इतिहास यांनी मिळून केलेलं आहे. उदाहरणार्थ जी मालिका होती भारत एक खोज, या भारत एक खोज याच्यामध्ये भारतीय पारंपरिक किंवा भारतामध्ये जो प्राचीन काळातला इतिहास आहे तो मांडला गेला. रामायण, महाभारत, त्याच्यानंतर राजा शिवछत्रपती या काळातला. मग जेव्हा या काळातल्या घटना येतात त्यावेळेला त्या घटनांचा वाकव करण्यासाठी तत्कालीन समाजामध्ये कशा प्रकारची वेशभूषा होती, कशा प्रकारचं राहणीमान होतं, तिथे शस्त्र कोणती होती, भाषा कोणती होती, ह्याचा बारकाईने आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी लोकांची गरज असते. आधुनिक काळात जर आपण विशेष महत्त्व बघितलं तर नॅशनल जिओग्राफी किंवा नॅशनल हिस्ट्री, डिस्कवरी यासारखी जी वर्तमानपत्रं आहेत त्या वर्तमानपत्रातून यासारख्या जे टी व्ही चॅनल्स आहेत याच्यातून प्रसारित केलेली जी वर्तमान म्हणजे गोष्टी आहेत या जगभराचा इतिहासाजवळ आपल्याला नेऊ शकतात. विशेषतः घर बसल्या आपण विविध प्रकारचा इतिहास सहजपणे आपण अभ्यासू शकतो, सहजपणे आपण पाहू शकतो आणि भूगोलाचा सुद्धा आपण विशेषतः भूगोलाचा सुद्धा आपण तिथे अभ्यास करू शकतो. आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर कर्तृत्ववान स्त्री पुरुष, त्यानंतर महिला, खेळाडू, सेनानी, किल्ले, त्यांचं साम्राज्य, पाककला, किंबहुना प्रादेशिक पाककला, या तिथे जाऊन त्याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि लोक त्याप्रमाणे अभ्यास करतात. अशा प्रकारे ही जी प्रसारमाध्यमं असतात ती प्रसारमाध्यमं आपल्या जीवनामध्ये विशेष महत्त्व ठेवतात आणि नुसतं महत्त्व नाही तर आपल्या जीवनामध्ये त्यांना विशेष महत्त्व प्राप्त होतं. अशा प्रकारे आपण हा प्रसारमाध्यम याचा अभ्यास या ठिकाणी